ठाणे महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील नवनवीन घोटाळ्यांची केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशी सुरू केली या प्रकल्पाचे आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना दीडशे कोटी रुपयांचा आर्थिक भूर्दंड बसला आहे असा आरोप भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय बदके यांनी केलाय या प्रकल्पांच्या खर्चाचा आकडा फुगवणाऱ्या पालिका प्रशासनानं त्यामध्ये त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या वॅट आणि सेवा कराचा कोणताही विचार केला नसून या कराची रक्कम दीडशे कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मोठे प्रकल्प राबवले जात आहेत या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून पाचशे कोटी राज्य शासनाकडून अडीचशे कोटी आणि पालिकेकडून अडीचशे कोटी रुपयांचा खर्च केला जातोय यामध्ये खाडी किनारी सुशोभीकरण प्रकल्प कोपरी येथील सॅटी पूल गावदेवी इथे वाहन तळ्यांचा समावेश आहे ही कामं मुदत उलटूनही पूर्ण झालेली नाही त्या प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशी सुरू केली आहे असं असतानाच या प्रकल्पांचं आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना दीडशे कोटी रुपयांचा आर्थिक भूर्दंड बसलाय असा आरोप सुजय पत्की यांनी केला आहे या प्रकल्पांचं आर्थिक नियोजन करताना खर्चाचे आकडे फुगवण्यात आले त्यामध्ये वेळेस त्यावेळेला अस्तित्वात असलेल्या बॅट आणि सेवा कराचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही या दोन्ही करापोटी अंदाजे पंधरा टक्के रक्कम प्रकल्प खर्चात समावेश करणं गरजेचं होतं परंतु तसं करण्यात आलं नाही सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च एक हजार कोटी रुपयांच्या आसपास असून त्यावर अंदाजे पंधरा टक्के याप्रमाणे दीडशे कोटी रुपयांचा कर पालिकेला ठाणेकरांच्या कररूपी पैशातून भरावा लागणार आहे शिवसेनेच्या नियोजन शून्य कारभारामुळेच ठाणेकरांना हा आर्थिक भूर्दंड बसला आहे असा आरोपही पत्की यांनी केला आहे